या चर्चेमध्ये आणखीन काही मान्यवर आपल्या सोबत सहभागी होत आहेत. मी त्यांची ओळख करून देते. अर्थात विदर्भावर चर्चा करण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण मुधोळकर सर. त्यांचं मनापासून स्वागत करते मी या ठिकाणी. मराठवाड्या संदर्भात चर्चा करण्याकरता संजय वरकड सर आपल्या सोबत चर्चेत जोडले गेलेले आहेत. संजय सरांचं स्वागत. उत्तर महाराष्ट्रातून देखील श्रीकांत सोनावणे जोडले जाणार आहेत ठाण्यावर विशेषतः चर्चा करण्याकरता. अर्थातच यांना पाहिल्यानंतर वेगळी काही ओळख करून देण्याची गरज नाहीये. थत्ते सर, अनिल थत्ते सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तर कोकणावर चर्चा करण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिरीष दामले सर. तुमच्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते. पीसीआय टीमला विनंती करते एकदा कोकणचा पोल दाखवावा आणि त्यानंतर यावर चर्चा करण्याकरता दामले सरांकडे जाते. चला पाहूया कोकणात नेमका लोकशाही मराठीचा काय पोल सांगतोय. पाहूया कोकण मधलं काय चित्र आहे. कोकणात लढाई फार प्रतिष्ठेची होती. कोकणातली लढत ही फार महत्वाची मानली जाते. कोकणातली लढाई आपण पाहूया. कोकणातल्या लढाईमध्ये ठाणे नरेश मस्के शिवसेनेचे विजयी, कल्याण मधून श्रीकांत शिंदे शिवसेनेचे विजयी होताना दिसतात. अर्थात हे एक्झिट पोल आहेत पुन्हा पुन्हा सांगते. त्यानंतर भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील हे विजयी होताना दिसतायत. पालघरमध्ये हेमंत सवरा हे बाजी मारतायत भाजपचे. तर रायगडमध्ये पाहूया रायगडचं सुद्धा आपण ग्राफिक्स पाहूया. पीसीआय टीम रायगडचं ग्राफिक्स दाखवा. रायगडमध्ये आपण पाहतोय सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी होत आहेत. तर अनंत गीते या ठिकाणी हरताना दिसतायत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग राणेंचो काय होणार ही चर्चा होती. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये विनायक राऊत या ठिकाणी बाजी मारतायत. या सगळ्यावर बोलण्याकरता जाते दामले सरांकडे. दामले सर, कोकणातलं हे सगळं चित्र पाहिलं तर या ठिकाणी मात्र महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सांगतोय महायुतीला या ठिकाणी 5 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला केवळ रत्नागिरी सिंधुदुर्गाची एक जागा सोडली तर एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. महायुतीचा पारडा कोकणामध्ये मात्र जड मानला जात आहे. अनेक महत्वाचे मुद्दे होते. काही 2-3 मुद्द्यांना स्पर्श करते आणि त्यानंतर तुमच्याकडे येते. बारसूचा मुद्दा होता, रिफायनरीचा मुद्दा होता, कोकणवासियांचा मुद्दा होता, अर्थातच भूमिपुत्रांचा या ठिकाणी मुद्दा होता. लढाई एकनिष्ठेची होती, लढाई कोकणी माणसाची होती, लढाई प्रतिष्ठेची होती. पण या ठिकाणी मात्र महायुतीकडे कुठंतरी झुकतं माप पाहायला मिळतंय. दामले सर, एक्झिट पोल पाहता कसं आहे की एक्झिट पोलवरून अंदाज घेत असताना इतर मुद्द्यांचा विचार केला जातो. पण आपला जो एक्झिट पोल आणि राज्याचा दोघांचा दिसतो त्याच्यामध्ये असं असतं की मुंबईचा प्रभाव कोकणवर, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि काही प्रमाणात महाड पर्यंत रायगडवर असा नेहमीच मोठा असतो. आता नेमकं वेगळं झालेलं दिसतंय की महायुतीला जर आघाडी मिळाली असेल तर ती कोकणात मिळाली आणि इतरत्र मिळालेली नाही. मुंबईमध्ये त्या प्रमाणात नसेल तर मुंबईचा प्रभाव यावेळी कमी झालेला दिसतो असा एक मोठा निष्कर्ष यावेळी काढायला लागेल. कारण विधानसभा ज्या निवडणुका विधानसभा क्षेत्र जे असतात तिथे वेगळे मुद्दे असतात. पण आपण ज्या मुद्द्यांचा उल्लेख केला ते मुद्दे खरोखरच प्रचारात नव्हते. दुर्दैवाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातला आणि रायगडमधला प्रचार हा फाटाफूट, एकमेकाच्या उखाळ्या पाखाड्या काढणं आणि मुद्दे सोडून बोलणं आणि भाजपकडे मोदी कार्ड 400 पार जाण्यासाठी बाकी इकडे काहीही असलं तरी मोदींना मतं देण्यासाठी मतं द्या असा तो होता. राणेंचा पराभव तुम्ही दाखवता हा धक्कादायक नाही पण थोडा आश्चर्यकारक आहे. तो अशासाठी की सुरुवातीला राणेंसाठी इथलं गणित अतिशय सोपं वाटत होतं आणि राणे सुरुवातीला जरी उभे राहायला इच्छुक नसले तरी भाजपने एकदा त्यांना रिंगणात लोटल्यानंतर मग ते पूर्ण ताकदीनिशी उतरले होते. पण शिवसेनेमध्ये जी मोठी फूट पडली त्यात उदय सामंत हे त्यांचे मोठे नेते आहेत, त्यामुळे ते आणि इतरत्र जिल्ह्यामध्ये शिवसेनेतल्या फुटीमुळे त्याचा फायदा राणेंना मिळेल असा एक अंदाज होता. सहानुभूतीची लाट सकृतदर्शिनी तरी दिसत नव्हती, त्या आमचा अंदाज चुकला असं प्रामाणिकपणे कबूल करायला लागेल. आणि मगाशी एका व्यक्तीने बोलताना जो सांगितला की समर्थकांना सुद्धा, म्हणजे भाजपच्या समर्थकांना सुद्धा किंवा पारंपरिक समर्थकांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे हे काय चालू आहे, मग ह्यांना मत द्यायचं का. तर असा एक जी फ्लोटिंग वोटर्स म्हणता येतील असे वोटर्ससुद्धा
जर आपला अंदाज बरोबर ठरला तर राणेच विरोधी गेल्याचं चित्र दिसतं. आणखी एक मुद्दा असा की ध्रुवीकरणाचा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपने वेळोवेळी घेतलेला आहे. पण उत्तरेकडून इकडे ध्रुवीकरणाचा फायदा घेतला, तसं कोकणामध्ये आणि त्यातही रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तो प्रकार रायगडमध्ये झालेलं दिसत नाही. पण अल्पसंख्याकांचं मताचं ध्रुवीकरण झालं आणि ध्रुवीकरणाचा फायदा राणी विरोधात गेला तो शिवसेनेला मिळाला. मशाल चिन्ह पोचवणं सर मुद्दा लक्षात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.